पुणे इथल्या संभाजी उद्यानात राम गणेश गडकरी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या अर्धपुतळ्याचं अनावरण त्यांचे परमभक्त तसंच शिष्य आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या हस्ते 23 जानेवारी 1962 रोजी गडकऱ्यांच्या स्मृतिदिनी व्हावा हा एक मोठाच योगायोग होता। माझ्या गुरूंचा पुतळा मला उभारायला लावून आज माझा श्रेष्ठ प्रकारचा सन्मान आपण केला आहात असे कृतज्ञतेचे उद्गार या प्रसंगी काढून आचार्य अत्रे यांनी आपल्या गुरुभक्तीचाच एक प्रकारे उच्चार केला। आपल्या विद्यार्थीदशेत काव्य नाट्य आणि विनोद या तीनही क्षेत्रात आचार्य अत्रे गडकऱ्यांच्याच तालमीत तयार झाले। गडकऱ्यांच्या उत्तुंग प्रतिभेचा गौरव आचार्य अत्रे यांनी अनेक प्रसंगी अनेक सभातून केला, आयुष्यभर केला आणि अखेरपर्यंत केला। पुण्यातील रसिक बंधू भगिनींनो, महाराष्ट्राचे युगप्रवर्तक नाटककार विनोद पंडित आणि साहित्यकार राम गणेश गडकरी यांचा महाराष्ट्राचा हा पहिला अर्धपुतळा आपल्या सर्वांच्या परवानगीनं आता मी अनावृत करतो। पुणे महापालिकेचे महापौर श्रीमती रमाबाई गडकरी आणि पुण्यामधील सन्मान्य आणि रसिक नागरिक बंधू भगिनींनो, मगाशी महापौरांनी सांगितल्याप्रमाणे एक महान ऐतिहासिक घटना आज या ठिकाणी घडलेली आहे। आपल्या महाराष्ट्राचे एक महान साहित्यकार मराठी रंगभूमीवर नवयुग प्रवर्तणारे असे एक स्वतंत्र प्रतिभेचे नामवंत नाटककार आणि महाराष्ट्रामध्ये श्रीपाद कृष्ण कोलकरांनी आणलेल्या विनोदाच्या तत्वज्ञानाचा घरोघर प्रचार करणारे विनोद पंडित राम गणेश गडकरी यांचा अर्धपुतळा आज या संभाजी उद्यानामध्ये आज या पुण्यपत्तनामध्ये आज उभारला जात आहे। या प्रसंगी हे पवित्र काम करण्याला आपण मला पाचारण केलं हा माझ्या आयुष्याचा मी सर्वात मोठा सन्मान समजतो। मी आजपर्यंत मान काही कमी मिळवले नाही। अनेक साहित्य संमेलनाचा मी अध्यक्ष होतो, नाट्य संमेलनाचा होतो, पत्रकार संमेलनाचा होतो, कवी संमेलनाचा होतो, शिक्षण संमेलनाचा होतो, राष्ट्रपती यांचं उत्कृष्ट चित्रपटाचं पहिलं सुवर्ण पदक मिळवणारा मी म्हणून, पण या सर्व सन्मानापेक्षा अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचा सन्मान आज माझ्या गुरुचा हा पुतळा आपण उघडायला सांगून माझा केलेला आहे। त्याबद्दल मी महापालिकेचा आणि महापौराचा अतिशय ऋणी आहे, त्यांचे आभार मानायला माझा शब्द नाही। गडकऱ्यांना जाऊन 42 वर्ष झाली। 23 जानेवारी 1919 रोजी रात्र उधा वाजता मराडमध्ये सावनेर या गावी त्यांचं अवसान झालं। त्यांचा जन्म गुजरातमध्ये झाला गणदेवीला, आयुष्य महाराष्ट्रात पुण्यात गेलं आणि अवसान विदर्भात झालं। अशी त्यांच्या जीवनाची तिरस्थळी झाली। तथापि पुढंही त्यांची कर्मभूमी
या श्रीलंका नाही. निरुभाऊ यांनी सांगितलं की त्यांचा पुतळा इतरत्र बसवता आलेला नाही. त्या वादात मी शिरू इच्छित नाही, पण गडकऱ्यांची अशी इच्छा होती की माझी समाधी जर कुणी बांधली तर ती फर्ग्युसन कॉलेज मध्ये जाणाऱ्या रस्त्याच्या तोंडाशी माझी समाधी बांधली जावी, की त्या विद्यालयामध्ये जाणाऱ्या येणाऱ्या विद्यार्थ्यांची पायधूळ माझ्या समाधीवर उडावी, अशी त्यांची अत्यंत काव्यमय आणि भावनापूर्ण अशा प्रकारची कल्पना होती. ही कल्पना जर साकार झाली असती तर आम्हा सर्वांना, विशेषतः त्यांच्याशी स्नेहाच्या नात्याने निगडीत असलेल्या लोकांना आनंद झाला असता. पण त्या वादात मी शिरू इच्छित नाही. मी कठोर बोलू शकतो, पण आजचा दिवस कठोर बोलण्याचा नाही. इथं संभाजी उद्यानामध्ये हा पुतळा उभारला गेला हीही गोष्ट काही वाईट झाली नाही. या संभाजीच्या चरित्रावर गडकऱ्यांनी राजसंन्यास हे नाटक लिहिलं. त्या राजसंन्यासाचं नायकाचं नाव या उद्यानाला दिलंय. त्या उद्यानामध्ये गडकऱ्यांचा पुतळा उभारला जावा हाही एक मोठा योगायोग इष्टाच्या प्रकारचा आहे. आणि दुसरी अशी गोष्ट, 1938 साली जेव्हा मी पुणे नगरपालिकेचा चेअरमन होतो, त्यावेळी ज्या उद्यानाची मुहूर्तमेढ मी माझ्या हाताने घातली, त्या या उद्यानामध्ये माझ्या हस्ते माझ्या गुरुचा पुतळा या ठिकाणी उभारला जात आहे. हाही एक योगायोग अनपेक्षित आहे. आणखी एक योगायोग आहे, हे समोरचं जे ओंकारेश्वर दिसत आहे त्याची स्थिती मोठी अनुकंपनीय झालेली आहे. ते ओंकारेश्वर गडकऱ्यांचं अतिशय आवडतं मंदिर. पुण्याला असताना रोज संध्याकाळी गडकरी ओंकारेश्वरच्या दर्शनाला आले नाहीत असं कधी व्हायचं नाही. लोक त्यांना म्हणत ते भित्रे होते, पण तसं नव्हतं. दोन चार वेळा त्यांच्याबरोबर मी ओंकारेश्वराला म्हणजे ओंकारेश्वराच्या देवळात आलेलो होतो. आणि म्हणून ते अशा ठिकाणी बसलेले आहेत की त्यांचा आवडता जो ओंकारेश्वर तो त्यांच्यापासून काही फारसा दूर नाही. त्या ओंकारेश्वराच्या समीप त्यांचा हा पुतळा उभारला जातो आहे, याचा कदाचित त्यांच्या आत्म्याला त्याचं समाधान होईल. गडकरी जर आज हयात असते तर 200 वर्षाचे असते की फार अशक्य गोष्ट नव्हती. केळ असते किंवा पर्वाचा जलप्रलय झाला त्यावेळेला ते असते, आणि त्यांनी ही ओंकारेश्वराची अशी स्थिती आणि नंदीची केविलवाणी अवस्था जर पाहिली असती तर कृष्णागाठी कुंडल हे काव्य जसं लिहिलेलं आहे करुणरसाने भरलेलं, असं एक मुठे काढी पुण असंही कदाचित एखादं काव्य लिहिलं असतं अशी सहज कल्पना आता बसल्या बसल्या माझ्या मनाला दाटून गेलेली आहे. असो, महापालिकेनं आज हा पुतळा बसवला आणि एका साहित्यिकाचा सन्मान केला ही गोष्ट पुण्याच्या इतिहासामध्ये नमूद केली जाईल. पुणे हे केवळ महाराष्ट्राचं नव्हे तर एक भारतामधलं एक अद्भुत नगर आहे. भारताची ज्यांनी ज्यांनी रचना केली असे महापुरुष या पुण्यामध्ये जन्माला आले आणि पुण्यामध्ये त्यांनी आपलं सबंध आयुष्य घालवलं. काँग्रेसचे संस्थापक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचं हे पुणे. बहुजनांच्या उद्धारासाठी आणि सत्यधर्माच्या संस्थापनेसाठी यांनी आपलं आयुष्य घालवलं, त्या महात्मा फुल्यांचं हे पुणे.
राजा हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी घेईनच घेईन। अशी सिंहगणना काढून ब्रिटिश साम्राज्याच्या अंगावर यांनी कंब उत्पन्न केला। त्या लोकमान्य बाल गंगाधर टिळकांत हे पुत्र यांनी भारताची सेवा करण्यासाठी भारत सेवा समाज काढला। त्या नामदार गोखल्यांचं हे पुत्र, असे अनेक महापुरुष या पुण्यामध्ये जन्माला आले। त्याच कालखंडामधला शेवटचा महापुरुष म्हणजे राम गणेश गडकरी हे होय, की ज्यांनी मराठी भाषेला एक नवीन सामर्थ्य आणि चैतन्य दिलं। पुण्या मराठी भाषेचा जर इतिहास लिहायची पाळी आली तर असं लिहिता येईल की ज्ञानेश्वरापासून तो गडकऱ्यापर्यंत, ज्ञानेश्वर, तुकोबा, समर्थ रामदास, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि राम गणेश गडकरी हे मराठी भाषेचे हे पंचप्राण हो, अशी एक कल्पना मला सुचते। माझा मराठाजी बोल कवतुके, अमृताते पैजा जिंके, ऐशी एक एक अक्षरे रसिके मेळवीन, अशी मोक्ष प्राप्त करून देणारी अमृत मधुर भाषा ज्या ज्ञानेश्वरांनी निर्माण केली, त्याचप्रमाणे फले दरी देऊ कासेची लंगोडी, नाठाराचे माथा हणू काढी, अशा तऱ्हेचं अशा तऱ्हेच्या ठोंगी लोकांचं ठोंग यांनी समाजापुढे आणलं निधड्या छातीनं, आणि त्यांनी लोकजागृती केली। आता महाराष्ट्राचा युगप्रवर्तक लोककवी तुकारामांनी त्या भाषेला भाषेमध्ये प्रसार आणला। समर्थानी मराठा तुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, हे विषयी कविता तकवा पूर्वदासरी, ठटाशी असावे ठट, उद्धटाशी उद्धट, अशा प्रकारची रंग ज्या समर्थांनी मराठी भाषेमध्ये आणली, त्यांनी मराठी भाषा समर्थ केली। आणि एक पाय तुरुंगात टाकून आम्ही हातामध्ये लेखणी धरलेली आहे असं राज्यकर्त्यांना छाती टोपणे ज्यांनी सांगितलं, ते मराठी भाषेचे शिवाजी, मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी स्वराज्य स्वराज्याच्या लढ्याला उपयुक्त पडेल, प्रभावी होईल अशा तऱ्हेची मराठी भाषा बनवली। तेव्हा सामर्थ्य माधुर्य ओज तेज यांनी आणलं, त्यामध्ये गडकऱ्यांची कामगिरी वैशिष्ट्यपूर्ण आहे। विष्णुशास्त्र्यांनी मराठी भाषा समर्थ केली, पण गडकऱ्यांनी मराठी भाषा सुंदर केली। मराठी भाषेमध्ये किती सौंदर्य सुप्त झालेलं आहे ते गडकऱ्यांनी शोधून मराठी भाषेला अमर केली। हे महाराष्ट्राचे पंचप्राण, या दृष्टीनं गडकऱ्यांचं कर्तृत्व फार थोर। दुर्दैवाची गोष्ट, कथा महान लेखक वयाच्या अवघ्या 34 वर्षी निधन पावलं। पूर्वीची माणसं, मोठी मोठी माणसं अल्पायुषी असत, ही मोठी दुःखाची गोष्ट आहे। विष्णुशास्त्री चिपळूणकर अवघ्या 30 वर्षी गेले, आगरकर 39 वर्षी गेले, नामदार गोखले 49 वर्षी गेले, बालकवी ठोंबरे 28 वर्षी गेले, गडकरी 34 वर्षी गेले, माझ्या वयात लोकमान्य टिळक गेलेले होते। हल्लीच्या काळात माणसं फार लागतात, पूर्वी माणसं आपापलं काम करायची आणि चालायला लागायची, मागं रेंगाळत नसत ते। हल्ली मरेपर्यंत माणसं लागतात, त्याला सांगावं लागतं आता मेहरबानगी करा, आता पुष्कळ झालं। तर परीक्षेमध्ये 3 तासाचा पेपर असतो, काही काही हुशार पोर 3 तासाचा पेपर अवघ्या 1.5 तासात संपून चालायला लागतात।
पण काही काही पोरं अशी मख असतात की घंटा जरी वाजली तरी जरा सुधारायचं थोडस, जरा हे पान तपासायचं, शेवटी पर्यवेक्षक धक्के मारून त्यांना बाहेर काढतात तेव्हा ते जातात. आता अलीकडे झालंय पुष्कळ, काही काही माणसांना धक्के मारून बाहेर काढावं लागतं, त्यांचं कार्य काहीच उरलेलं नसतं, पण त्यांचा लोभ काही सुटत नाही जीवनावर. आता गडकरी लागले असते तर काय केलं असतं याही कल्पना करण्यात काही अर्थ नाही. गडकरी लागले असते तर त्यांनी नाटकं लिहिली असती, अनेक नाटकं त्यांच्या डोक्यात होती, त्याला एकंदर 36 नाटकं लिहायची होती, 18 नाटकं लिहायची होती. ते म्हणत नेहमी की शेक्सपियर हा पूर्ण माणूस होता, शेक्सपियरनी 36 नाटकं लिहिली, मी अर्धवट माणूस आहे म्हणून मी 18 नाटकं लिहिली. अनेक त्यांचे संकल्प होते, ते सिद्धीस गेले नाही. त्यांचा राजसन्यास म्हणजे एक मराठी भाषेतला एक ताजमहाल होता. आपण राजसन्यास नाटक वाचा, अभूतपूर्व वर्णन शब्दच नाहीत माझ्याजवळ, त्यातली भाषा, त्याचा तेज, त्यातल्या भावना, त्यातल्या कल्पनेच्या उंच भराऱ्या, म्हणजे खरोखर नाट्य लेखनाचा उच्चांक तयार राजसन्यास, ते पूर्ण झालं असतं. पण ते काही होऊ शकलं नाही. पण जे झालं या योगानं गडकरी अमर झालेले आहे. फक्त 9-10 वर्षाचं लिखाण, 1911-12 साली त्यांनी प्रेमसंन्यास नाटक लिहिलं, 14 साली पुण्यप्रभाव नाटक लिहिलं, एवढी दोनच नाटकं त्यांच्या हयातीमध्ये आली. नंतर मरणोत्तर, भाववंदन तर मरण्यापूर्वी अर्धा तास त्यांनी पुरं केलं, हा एक चमत्कार आहे. जसं रणांगणावर वीर लढता लढता मरतो, त्याप्रमाणे गडकरी हे नाट्यलेखन करता करता अंतर्धान पावले. राम गणेश गडकरी यांचा अर्धपुतळा आज या संभाजी उद्यानामध्ये, आज या पुण्यपत्तनामध्ये आज उभारला जात आहे. या प्रसंगी हे पवित्र काम करण्याला आपण मला पाचारण केलं, हा माझ्या आयुष्याचा मी सर्वात मोठा सन्मान समजतो. Thank you.